नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह याचा अभ्यास करीत आहोत. मागच्या भागामध्ये आपण वृषभ लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील तिसरी राशी म्हणजे मिथुन लग्नाचा अभ्यास करणार आहोत. मिथुन राशीविषयी या आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. या राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे. मिथुन राशीविषयी नक्षत्रांबद्दल सांगायचे झाल्यास मृग नक्षत्राचं तिसरं व चौथं चरण, आद्रा नक्षत्राचे चार चरण, तसेच पुनर्वसू नक्षत्राचे पहिले, दुसरे आणि तिसरे चरण असे एकूण 9 चरणांनी मिथुन राशी बनली आहे. प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात. आज आपण मिथुन लग्नातील कारक आणि अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेणार आहोत. व्हिडिओ पाहून झाल्यावर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये टाका. म्हणजे अभ्यास कसा होतोय हे तुम्हाला आणि काय डेव्हलपमेंट कराव्यात हे आम्हाला लक्षात येईल. बुध मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध प्रथम व चतुर्थ स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थानाला लग्न स्थान असे म्हटले जाते. ते जातकाचे स्वतःचे स्थान असते. तसेच पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. पत्रिकेमध्ये बुध दोन केंद्रस्थानांचा स्वामी आहे. मात्र तो लग्नेश असल्यामुळे त्याला केंद्राधिपती हा दोष लागत नाही. या सर्वांमुळे बुध हा ग्रह मिथुन लग्नाच्या जातकासाठी कारक ग्रह ठरतो. त्यामुळे तो जातकाला शुभ फळे प्रदान करतो. बुध आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये मिथुन लग्नाच्या जातकाला सुदृढ आरोग्य, मानसन्मान, प्रतिष्ठा, धनलाभ आदी गोष्टी मुक्त हस्ते प्रदान करतो. शुक्र मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह पंचम व द्वादश या स्थानांचा स्वामी आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती व शिक्षण पाहिले जाते. तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असं म्हटलं जातं. द्वादश स्थान हे त्रिक स्थान असून पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. शुक्र हा त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे त्याच्यापासून जातकाला शुभ फळे मिळतात. म्हणजे शुक्र हा ग्रह मिथुन लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह आहे. शुक्र आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये मिथुन लग्नाच्या जातकाला प्रखर बुद्धिमत्ता प्रदान करतो. याशिवाय संततीचे सुख, विद्येमध्ये प्राविण्य, धनलाभ आदी गोष्टीही जातकाला शुक्राच्या कृपेमुळे प्राप्त होतात.
शनि मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनि हा ग्रह अष्टम व नवम या स्थानांचा स्वामी आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. तसेच पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटले जाते. नवम स्थान हे त्रिकोणाचं स्थान आहे. आपण आधीही बघितलं की त्रिकोणाचा स्वामी हा सदैव शुभ फळे जातकाला प्रदान करतो. शनि त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे मिथुन लग्नाच्या पत्रिकेसाठी तो कारक ग्रह ठरतो. याशिवाय तो अष्टम स्थानाच्या अशुभ फळांचेही कमी करण्याचे काम करतो. भाग्येश असल्यामुळे तो जातकाच्या भाग्योदयास कारणीभूत ठरतो. शनि आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये मिथुन लग्नाच्या जातकांच्या भाग्याची वृद्धी करण्याचं काम करतो. रवी मिथुन लग्नाच्या पत्रिकेत रवी हा ग्रह तृतीय स्थानाचा स्वामी असतो. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानले जाते. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. या उपचय स्थानाचा स्वामी असल्यामुळे रवी मिथुन लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करीत असतो. थोडक्यात रवी हा ग्रह मिथुन लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. रवी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला विशेष करून आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यायला लावतो. चंद्र मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह द्वितीय स्थानाचा स्वामी आहे. पत्रिकेमधील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानले जाते. द्वितीय स्थान हे मिथुन लग्नासाठी समस्थान मानले जाते. त्यामुळे चंद्र हा ग्रह सुद्धा मिथुन लग्नासाठी समग्रह मानला जातो. तो तटस्थ राहून शुभ किंवा अशुभ अशी कोणतीच फळं जातकाला प्रदान करीत नाही. मंगळ मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह षष्टम आणि एकादश स्थानाचा स्वामी असतो. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार व शत्रू पाहिला जातात. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखल्या जातं. मिथुन लग्नासाठी षष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. तसेच एकादश हे उपचय स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे मंगळ हा ग्रह मिथुन लग्नाच्या पत्रिकेसाठी अमंगळकारक आहे. थोडक्यात मिथुन लग्नासाठी मंगळ हा ग्रह अकारक असून त्याच्यापासून जातकाला अशुभ फळे मिळतात. मंगळ आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाचे शत्रू व त्यांच्या कारवायामध्ये वाढ करीत असतो. याशिवाय त्याच्या अवकृपेमुळे जातकाला आरोग्याच्या समस्यांशीही झुंजावे लागते. गुरु मिथुन लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा सप्तम व दशम या दोन केंद्रस्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानले जाते. तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. गुरु पत्रिकेतील दोन केंद्रस्थानांचा स्वामी आहे आणि तो नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे त्याला केंद्राधिपतीचा दोष लागतो. त्यामुळे तो जातकाला अशुभ फळे प्रदान करणारा ठरतो. थोडक्यात मिथुन लग्नाच्या पत्रिकेसाठी गुरु हा ग्रह अकारक ग्रह ठरतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास मिथुन लग्नासाठी बुध शुक्र व शनी हे कारक ग्रह ठरतात. हे ग्रह वेळोवेळी आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला शुभ फळे प्रदान करतात. चंद्र हा ग्रह मिथुन लग्नासाठी समग्रह ठरतो. त्यामुळे तो शुभ किंवा अशुभ असे कोणतेच फळ जातकाला प्रदान करीत नाही. मंगळ रवी गुरु
हे मिथुन लग्नासाठी अकारक ग्रह ठरतात, त्यामुळे त्यांची महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला शुभ फळे मिळतात. मिथुन ही बुध या ग्रहाची स्वराशी असल्यामुळे बुधाच्या प्रभावामुळे मिथुन लग्नाचा जातक हा प्रखर बुद्धिमान, हुशार, संवाद कौशल्याचा धनी असणे स्वाभाविक असतं. असेच बडबड्या स्वभावाचे व वक्तृत्व कौलेत निपुण असतात. मिथुन लग्नाचे लोक इतरांपेक्षा थोडे उंच व देखणे असतात. यांची शरीरयष्टी ही सुदृढ असते. प्रखर बुद्धिमत्ता व शिकण्याची आवड या गुणांमुळे मिथुन लग्नाचे लोक एखाद्या गोष्टीतील सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपडणारे असतात. त्यांचा साहित्याकडे विशेष झुकाव असतो. मिथुन लग्नाचे लोक साहित्यकारही असू शकतात. संगतीच्या प्रभावात हे लोक फार लवकर येतात. कुणाचाही प्रभाव या लोकांवर फार लवकर चढतो. तरीही मिथुन लग्नाच्या लोकांचे मित्र मात्र खूपच कमी असतात. कोणत्याही एका कार्यात संतुष्ट न राहणे हा या लोकांचा मुख्य दुर्गुण म्हणता येईल. अनेक कार्य एकाच वेळी केल्यामुळे सगळ्या कार्यांच्या पूर्णत्वासाठी वेळ लागतो. त्यामुळे परिश्रम करूनही योग्य ते फळ त्या योग्य त्यावेळी मिथुन लग्नाच्या लोकांना मिळत नाही. मिथुन लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आपण आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण कर्क लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. सर्व अभ्यासार्थींना मला एक सूचना द्यावीशी वाटते. काही अभ्यासार्थी जे सरळ या व्हिडिओवर आलेले आहेत त्यांना या विषयाचा अभ्यास समजणार नाही, कारण हे सर्व शास्त्रीय आहे. तर आपण पुन्हा एकदा पहिल्या भागापासून व्हिडिओ पाहणे सुरू करा, म्हणजे हे सगळे विषय तुम्हाला उत्तमरित्या समजेल, तुमच्या शिक्षणाचा उत्साह वाढेल. मात्र ही शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्रश्न सोडवा. कमेंट बॉक्समध्ये त्यांची उत्तरं टाका. धन्यवाद. शुभम भवतु.